मित्रांनो नमस्कार, मी तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। आज आपण ऊसाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि आज आपण पाहणार आहोत की ऊसावरती जी मावा कीड येते तर त्याच्या संबंधित उपाय आणि योजना कशा करायच्या, ती कीड नक्की कंट्रोल कशी करायची आपण पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आपण त्या कीडीविषयी थोडक्यात माहिती पाहूया। मावा ही एक कीड रसशोषक कीड आहे जी ऊसाच्या पानाच्या मागच्या बाजूला राहून पानामधील रस शोषते, त्यामुळं आपल्या ऊसाचं नुकसान होतं, ऊसाची वाढ पूर्णपणे थांबते आणि पाहिजे तेवढं उत्पन्न आपल्याला मिळत नाही। यासाठी हिला लवकरात लवकर ओळखून हिच्यावरती रासायनिक किंवा जैविक पद्धतीनं नियंत्रण करणं फार गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, याच्यावरती नियंत्रण कशा पद्धतीनं करायचं आपण पाहूया। शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेला मावा कीड आपल्या ऊसात दिसायला सुरुवात होते त्यावेळेला बाजारात बऱ्यापैकी केमिकल्स उपलब्ध आहेत, त्याच्यामुळं मावा कीड आपल्याला कंट्रोल करता येते। शेतकरी मित्रांनो, बाजारामध्ये रोगर या नावाचं कीटकनाशक उपलब्ध आहे, याच्यामध्ये डायमेथोएट 30% नावाचा कंटेंट आहे। याच्यामुळं जर तुम्ही स्प्रे जर केला तर याचं प्रमाण प्रति लिटर पाण्याला 1 ते 2 मिली आहे, याच्यामुळं तुमची कीड चांगल्या पद्धतीनं कंट्रोल होते। दुसरं जर बघायचं औषध जर म्हटलं तर ॲसाटाप नावाचं औषध आहे, याच्यामध्ये ॲसिफेट नावाचा कंटेंट येतो, याचंसुद्धा प्रमाण 1 ते 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्याचं आहे। हे जर तुम्ही फवारलं तर याच्यामुळेसुद्धा मावा कीडीला बऱ्यापैकी कंट्रोल येतो आहे। आणि ज्यावेळेला शेतकरी मित्रांनो आपला ऊस मोठा आहे, त्या फवारणी करता येत नसेल अशा ऊसावरती तुम्ही थिमेट नावाचं जर कीटकनाशक ग्रॅन्युअलमध्ये भेटतं ते जर तुम्ही पानावरती टाकलं तर याच्या उग्र वासामुळे सुद्धा मावा कीडीला चांगलं नियंत्रण भेटतं आहे। आणि हे जर तुम्ही उपाय केले तर निश्चितच आपल्या ऊसावरची जी मावा कीड आहे 100% कंट्रोल होते। जैविकमध्ये लेडीबर्ड पिटलचा जो कीटक भेटतो पण सध्या मार्केटमध्ये त्याची उपलब्धता कमी आहे आणि तो भेटत नाही, यासाठी तुम्ही जर रासायनिक औषधं जर मारली तर बऱ्यापैकी कमी खर्चात चांगलं कंट्रोल होतं आहे आणि त्यामुळं तुमच्या ऊसाचं होणारा आर्थिक नुकसान 100% टळलं जातं आणि ऊसाचं उत्पादन आहे हे अतिशय सुंदर आणि चांगलं मिळतं आणि ऊस निरोगी होतो। यासाठी शेतकरी मित्रांनो, वेळीच तुम्ही या कीडीचा बंदोबस्त करणं फार गरजेचं आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा, इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, ज्यांना ही माहिती मिळेल अशा शेतकरी मित्रांपर्यंत नक्की व्हिडिओ पोहोचवा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद।